जसा हा सैराट नावलौकिक झाला, येणाऱ्या काळामध्ये ज्या तुमचं हे काम हे ध्येय आत्म्यात नव्हतं, येणाऱ्या काळामध्ये परमात्म्याच्या आणि खंडोबाच्या आशीर्वादाने जसा सैराट नावलौकिक झाला तसा जैतर सुद्धा सगळ्यांचा मैतर झाल्याशिवाय राहणार नाही। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। माणसाने स्वप्न बघावं, त्यासाठी सर्व काही पणाला लावावं, त्यासाठी अहोरात्र झटावं आणि अखेर ते स्वप्न सत्यात उतरावं, असाच काहीसा प्रकार मालेगाव तालुक्यातील सोनज या गावात पाहायला मिळाला। सोनज गावचे भूमिपुत्र मोहन धुंडे यांनी चित्रपट निर्मितीचं स्वप्न बघितले। अनेक वर्षांपासून त्यांची सुरू असलेली मेहनत आणि सहकाऱ्यांनी केलेलं सहकार्य या बळावर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे। त्यांनी जैतर या चित्रपटाची निर्मिती पूर्ण केली आहे। पालकमंत्री छगन भुजबळ आणि बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडू बच्चाव यांच्या हस्ते आज जैतर या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण संपन्न झाले। जाऊयात थेट या कार्यक्रमात। नमस्कार। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये आपणा सर्वांचं मी सुनील बेलदार पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण नाशिक शहरातील कालिदास कला मंदिर या ठिकाणी आहोत। आता जर आपण माझ्या पाठीमागं बघितलं तर ही कसमाते भागातील जनतेची असलेली गर्दी आहे। या ठिकाणी आज कसमाते भागातील चित्रपट मराठी चित्रपट निर्माते मोहन धुंगडे यांच्या जिंतर या चित्रपटाचं या ठिकाणी पोस्टर अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। सोबतच या अनावरण सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय भुजबळ साहेब सोबतच बंडूकाका बच्चाव यांचीसुद्धा उपस्थिती या ठिकाणी लागलेली आहे। सोबतच आतमध्ये कशा पद्धतीने हा प्रोग्राम होणार आहे, पोस्टर अनावरण कोणाच्या हस्ते होणार आहे, हे आपण सर्व एकंदरीत हा कार्यक्रम आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग जाऊया आतमध्ये, कालिदास कला मंदिराच्या आतमध्ये। पैसे कमी पडत आहे हे जेव्हा समजले तेव्हा त्यांनी कसलाही विचार न करता थेट स्वतःची प्रॉपर्टी होऊन सर्व पैसे ह्या चित्रपटात
महाराष्ट्राचं आणि मालेगाव तालुक्याचं राज्यदैवत खंडोबा महाराजांना प्रथम की बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जयतर मराठी चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। एका सर्वसामान्य खेडे गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याच्या शेतकरी लेकराने एक अवघड आणि चॅलेंजिंग जॉब पूर्ण करत हा जयतर नावाचा चित्रपट पूर्ण केला आणि त्याचा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पोस्टर अनावरण सोहळा सुद्धा या ठिकाणी केला, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या मोहनजी डोंगरेंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील यशस्वीतेसाठी खूप साऱ्या मोरपंखी शुभेच्छा देतो आणि शुभकामना करतो। मित्रांनो, सिनेमा सृष्टी म्हटली, सिनेमा काढायचा म्हटला की खूप सारा पैसा आणि पसारा। मुंबई सारखी महानगरी सारख्या भूमिपुत्राने मोहनजी घोंगडेने या सगळ्या गोष्टींना फाटा देत सोने सारख्या खेडे गावामध्ये शूटिंग करून तालुक्यामध्ये शूटिंग करून आणि हा जयतर नावाचा चित्रपट पूर्ण केला ही निश्चितपणाने तुम्हा आम्हासाठी आणि मोहनजींसाठी ही निश्चितपणाने कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे आणि इतर तरुणांना प्रेरणादायी बाब आहे। आपल्या सगळ्या शिखरावर पोहोचत असतो या गोष्टी या ठिकाणी प्रास्ताविक मध्ये मी ऐकलं की मोहन दादांना सैराट पिक्चरचं म्हणजे नागराजजी मंजुळेंचा एक आदर्श होता। मला सुद्धा मोहन दादा ज्या दिवशी पत्रिका द्यायला आले त्यांचा जेव्हा प्रवास बघितला तर आवर्जून सैराट पिक्चर आणि नागराज मंजुळेंची आठवण या ठिकाणी होते। मी एका पेपरामध्ये लेख वाचला की मोहन दादा आणि नागराजजी मंजुळे या सैराट पिक्चरामध्ये या जयतर पिक्चरामध्ये त्यांचे जे निर्माते आहेत या दोघांच्या प्रवासामध्ये निश्चितपणाने 100% एक रूपपणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। नागराजजी मंजुळेंनी ज्या वेळेला पिक्चर काढायचं म्हटलं तर त्यावेळेला त्यांच्या गावामधल्या लोकांनी त्यांची चेष्टा केली, त्यांच्यावर हसले, त्यांची चेष्टाही केली, गावकऱ्यांनी त्यांना दुर्लक्षितही केलं आणि नंतर पिक्चर काढत असताना जी काही लागत गेली तर नागराज मंजुळेंचं घर सुद्धा विकल्या गेलं, दार विकल्या गेलं, जी होती अतिपोती संपली आणि एवढंच नाही तर माझ्या वाचण्यात आलेलं आहे की त्यांच्या बायकोंनी सुद्धा त्यांना सोडून दिलं, लांब गेल्या। अशी परिस्थिती नागराज मंजुळेंची झाली पण बायको सोडून गेली, सगळं सुटलं पण आपलं ध्येय सुटू दिलं नाही, आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिले आणि तो सैराट पिक्चर पूर्ण केला आणि आज सैराट कोणत्या शिखरावर कोणत्या यशाच्या शिखरावर पोहोचला त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळे। या सैराटने देशातल्या आणि देशाबाहेरच्या लोकांना सुद्धा झिंगाट करून झिंगाट करायला लागलो। तसंच तुमच्या आमच्या या पंचकृषीमधला आपल्या मालेगाव तालुक्यातला मोहनजी घोंगडे हा सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबात यांनी ज्या वेळेला हा चित्रपट काढायची मनीषा ज्या वेळेला व्यक्त केली, गावात ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला गावातल्यांनी पंचकृषीतल्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केले, याची चष्टा केली, याला हसू लागले, याच्याकडे जी काही अतिपोती होती त्याच्यावर पिक्चराची सुरुवात केली आणि कुठेतरी बँकेचा सहारा घेऊ अशी भावना त्याच्या अंगी। पण शेतकऱ्याचं लेकरू, इन्कम टॅक्स रिटर्न नाही, बँकेने सहारा दिला नाही आणि सगळं त्या ठिकाणी संपुष्टात आलं। एवढ्यावर हा देवबाप्पा थांबला नाही तर स्वतःचं घर दार जमीन जुमला विकला, त्याच्यावरही पूर्ण झालं नाही, गावकरी हसू लागले। मोहन दादाने वर्ष 6 महिने सगळ्यांकडे हात पसरवले पण ते म्हणतात ना की सर्वश्रेष्ठ संपत्ती जर कोणची असेल तर ती मित्र संपत्ती। त्या मित्र संपत्तीच्या सहकार्याने मोहन दादाला त्या मित्रांनी पडू दिलं नाही, लढायला प्रवृत्त केलं आणि मोहन दादाच्या पाठीमागे उभे राहिले आणि मोहन दादांनी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जयतर पिक्चर या ठिकाणी परिस्थिती नाही, भौगोलिक परिस्थिती नाही, पाठबळ नाही, सगळं विकल्या फुटल्या गेलं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या ध्येयाशी ठाम राहिला आणि आपल्या मित्रांच्या सहकार्याने आजचा हा सोन्यासारखा दिवस सोन्याचकरांसाठी आणि मोहन दादासाठी या ठिकाणी। ते म्हणतात ना की माणसं शिकलेलीच असली पाहिजे असं काही, माणसं काही शिकलेली नसली तरी ध्येय वेडीला
असली पाहिजे आणि ध्येयाशी जी माणसं एकनिष्ठ असतात ती यशाच्या शिखरावर पोहोचतात याचे आपण अनेक उदाहरणं बघितली. मंजुळेंचा जसा हा सैराट नावलौकिक झाला येणाऱ्या काळामध्ये ज्या तुमचं हे काम हे ध्येय आत्म्यात नव्हतं येणाऱ्या काळामध्ये परमात्म्याच्या आणि खंडोबाच्या आशीर्वादाने जसा सैराट नावलौकिक झाला तसा जैतर सुद्धा सगळ्यांचा मैतर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना आणि शुभकामना तुमच्यासाठी या ठिकाणी ठेवू. ते म्हणतात कि मी एकच सांगेल की आपण सगळ्यांच्या शुभेच्छाने आपल्या तालुक्यातलं आपल्या पंचकृषीतलं या भूमिपुत्राने हे पाऊल उचललेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याचा ज्या वेळेला प्रत्यक्ष तो लॉन्च होईल त्यावेळेला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की या लेकराच्या पाठीमागे उभं राहणं. आणि त्या लेकराच्या बाबतीमध्ये मी एकच म्हणेन की अनेक वेळेला ते हास्याला सामोरं गेले चष्टेला सामोरं गेले परंतु मी त्यांना नम्रपणाने सांगेन खुशी देणाही खुशी पाने का बहाना आहे. खुशी देणाही खुशी पाने का बहाना आहे. जन्म निश्चित आहे तो अंत भी निश्चित आहे. लेकिन तुम्हारा कर्म कर्तव्य कार्य अच्छा है तो इस गाँव में तुम रहो ना रहो तुम्हारा स्मरण भी निश्चित आहे. तुम्हारा स्मरण भी निश्चित आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे आपल्या ध्येयाच्या निष्ठ राहून ध्येयाशी एकनिष्ठ राहून हे अवघड काम हे अनचॅलेंज म्हणजे चॅलेंज नाही असं काम तुम्ही या ठिकाणी यशस्वी केलेलं आहे. आणि कळत न कळत तुम्ही मालेगाव तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कदाचित दुसरे तिसरे असाल. शेतकरी पुत्र हा पहिला असेल की त्यांनी या ठिकाणी सिनेमा निर्माण केलेला आहे ही तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी मोठी गौरवशाली गोष्ट आहे. म्हणून मोहन दादा आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या ह्या कार्याला आणि पुढील वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा. आई जगदंबा आणि खंडोबा रायांच्या आशीर्वादाने सैराट सारखा हा जैतर सुद्धा नावारूपाला येऊन सगळ्यांचा मैतर बनो अशी शुभकामना तुमच्यासाठी करतो आणि इथे सांगतो धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी ऍडव्होकेट रवींद्र पगार डॉक्टर शुभा बच्छाव बंडू काका बच्छाव माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनी आताच आपल्या समोर सांगण्यात आलं की किती अडचणीतून हा चित्रपट निर्माण झालेला आहे. सोनस गावाचे वसुली मंडळी आणि इथं चित्रीकरण सुद्धा जे आहे बरस सोनस गावामध्ये झालेलं आहे. आता हे मोहन घेतला फिल्ममध्ये पाहिली पाहिजे. ठीक आहे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्या द्वारे आपल्या सुद्धा आशीर्वाद त्या सर्व मंडळींना आम्ही देतो. धन्यवाद. जय हिंद. कसमादेचे भूमिपुत्र मोहन गोंगडे निर्मित जैतर चित्रपटाचं पोस्टर अनावरण आज जास्त झाले आणि कसमादेचे भूमिपुत्र मोहन गोंगडे यांचं शब्दसुमनांनी स्वागत केलं. सोबतच या ठिकाणी पोस्टर अनावरण प्रसंगी मालेगावचे कृषीपन्न बाजार समितीचे सभापती बंडूकाका बच्चा आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काका आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. काय सांगाल आज मोहन गोंगडे निर्मित जैतर चित्रपटाचं या ठिकाणी पोस्टर अनावरण होत आहे. नमस्कार. आपल्या सोनेज येथील भूमिपुत्र मोहन गोंगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. जैतर चित्रपटाचे जैतर चित्रपटाचा आज पोस्टर अनावरण सोहळा देखील या ठिकाणी मोठ्या थाटात आणि मोठ्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या चित्रपटाच्या या प्रसंगी याचा सांगता समारोप टेलर दाखवून या ठिकाणी करण्यात आला. टेलरमधलं चित्रीकरण तिथल्या कलाकारांचा अभिनय सगळ्या एकंदरीत तिथली गाणी ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या चित्रपटामध्ये ग्रामीण संस्कृतीचं एकंदरीत सगळं प्रदर्शन दिसतं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हा कलाकार या सगळ्या चित्रपटाची ही सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतर पिक्चर अतिशय सुंदर आणि दमदार झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येतं. येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला पूर्ण चित्रपट हा रिलीज होईल हा सगळ्या मराठी रसिकांना आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि खास करून मराठी तरुण जो आहे हा तरुण हा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या चित्रपटाला लाईक केल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून जसा सैराट नावा रूपाला आला तसा येणाऱ्या काळामध्ये आमच्या मालेगाव तालुक्यातला हा जैतर पिक्चर हा सगळ्या रसिकांचा मैतर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं प्रथम दर्शनी त्यांचं एक शूटिंग आणि ट्रेलर या ठिकाणी प्रभावी ट्रेलर दिसलं त्यावरून खात्रीने सांगतो हा चित्रपट निश्चितपणाने मोठ्या नावलौकिकाला आणि यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत बघितलं तर हा चित्रपट पूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये शूट केला गेलेला आहे म्हणजे कसबातील बहुतेक पहिल्यांदाच हा पहिला चित्रपट असला पाहिजे. या चित्रपटाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा विशेषतः जे कसमादे भागातील कलाकार असतील यांना प्राधान्य दिलं गेलं. भविष्यात जर कसमादे भागामध्ये काही चित्रपट नगरी उभी करायचे म्हटलं तर त्यासाठी काय सांगाल? निश्चितपणाने हे आमच्या भागातील तरुण वर्गासाठी हे निश्चितपणाने एक प्रोत्साहन आहे आणि अशा प्रकारचे भविष्यात ज्यावेळेला चित्रपट येतील जर पूर्वी म्हणजे सुरुवातीपासूनच आम्हाला त्या ठिकाणी आमच्यासारखी जी काही इतर मान्यवर मंडळी आहेत यांना संपर्क करून जर काही गोष्टी जर त्या ठिकाणी सुरू केल्या तर जे काही कलाकार एक पात्री नाटकं त्याच्यानंतर इतर रियालिटी शोमध्ये गेलेले मालेगाव तालुक्यातले अनेक कलाकार आहेत त्या कलाकारांनासुद्धा चांगलं प्राधान्य आणि चांगलं स्टेज ह्या सगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून मिळू शकतं ही मालेगावकरांसाठी आणि तिथल्या होतकरू तरुणांसाठी मोठी आशावादी बाब आहे आणि मोठी सोन्याची संधी आहे. त्यासोबतच या ठिकाणी मान्यवर म्हणून शोभाताई बच्चासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई आपलंसुद्धा प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहेत. ताई खूप दिवसांनी आपण कालिदास कला मंदिरला भेट दिली असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. जेतर चित्रपटाच्या पोस्टर अनावरण प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित आहात मान्यवर उपस्थित आहात काय सांगाल? आज खऱ्या अर्थाने मला अतिशय अभिमान वाटतो की आमचं सोनस गाव जे आहे मालेगाव तालुक्यातलं ते राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून खूप पुढे आलेलं आहे परंतु आज सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील सोनसचा एक भूमिपुत्र सन्माननीय मोहन घोंगडे याने जैतर चित्रपटाची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि ही निर्मिती करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने जे काही मनामध्ये ध्येय गाठलं होतं तर ते पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये त्याने संपूर्ण आपली काही इस्टेट असेल प्रॉपर्टी असेल आणि इतर हे विकून मित्रांना गोळा केलं आणि मित्रांच्या मदतीने त्याने सोनस गावामध्ये त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण केलं आणि मला खात्री आहे की नागराज मंजुळेंचा जो सैराट पिक्चर भरपूर गाजला तसाच आज इतर चित्रपट देखील हा चांगला गाजणार आहे. चित्रपट काढण्याच्या संदर्भामध्ये त्याने त्याचं मनोगत बोलून दाखवलेलं आहे त्याला संपूर्णपणे आमचं सहकार्य राहील त्याला ज्या ज्या काही अडचणी येतील त्याला त्या अडचणींना नक्कीच आम्ही मदत करू आणि मी निश्चितपणे शुभेच्छा देते. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. सोबतच आपल्यासोबत मालेगाव जिल्हा परिषद सदस्य मनीषाताई पवारसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार. ताई आपलंसुद्धा प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. ताई काय सांगाल पोस्ट प्रसंगी आपण उपस्थित आहात? नमस्कार. खरं तर माझं माहेर सोनोज आहे तोच माझ्यासाठी अतिशय आनंदाचा विषय आहे की आज माझ्या गावचा भूमिपुत्र मल्हार हा नवीन कार्यात पदार्पण करतो आहे तर खरंच आज त्याच्या जैतर ह्या चित्रपटाचं आज इथे ओपनिंग झालं तर माझ्या गावच्या आणि माझ्या गावकऱ्यांसाठी परिसरासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मला खरोखर त्याचा अभिमान आहे आणि मल्हारने आता येणाऱ्या पिढीला नवीन आदर्श ह्या माध्यमातून घालून दिला आहे तर जैतर मूवी पिक्चर हा सगळ्या कसमादे पट्ट्याने पूर्ण जिल्ह्यानी प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या सर्व व्यक्तींनी जरूर पाहावा असं मी ह्या ठिकाणी आवाहन करते आणि मल्हारला शुभेच्छा आमच्या आहेतच पुढील कार्यासही त्याला आमच्या शुभेच्छा आहेत एवढंच बोलते आणि थांबतो. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. सोबतच आत्ता जर आपण बघितलं माझ्या पाठीमागं तर ह्या माझ्या बाजूला जे माझ्या पाठीमागं आपल्याला गर्दी दिसते ती संपूर्ण गर्दी हे कसमादे पट्ट्यातील आहेत. पोस्टर अनावरण प्रसंगी या ठिकाणी जमलेला हा कसमादे भागातील जनसमुदाय विशेष म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरच्या अनावरण प्रसंगी पहिल्यांदाच एवढी गर्दी झाल्याचा जे एकंदरीत चित्र दिसून येत असेल भविष्यात अशाच पद्धतीनं या चित्रपटाला किती कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं जाणार आहे. सोबतच या ठिकाणी काही कसमादी भागातील नागरिक आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो एकंदरीत त्यांच्या या चित्रपटाकडे बघण्यामागची काय भूमिका आहे? काका तुम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहात काय वाटतं तुम्हाला? आज या जैतर चित्रपटाचे ज्या पोस्टरचे उद्घाटन झाले मुख्य नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन रावजी भुजबळ यांच्या असे उद्घाटन झालं अतिशय सुंदर असा पिक्चर आहे
तरी या सर्व प्रेक्षकांनी आवर्जून पावा आणि आम्ही आमच्या मालेगावच्या वतीने सर्वांना जळगाव निंबायती, तसेच आमचा संवधान गट आणि टाकळी गट यांच्या वतीने सर्व मोहन भाऊंना सगळ्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा पिक्चर सर्व प्रेक्षकांना खूप आवडेल, आवर्जून बघावा ही सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल. सोबतच या चित्रपटाचे जे कलाकार आहेत जे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. पुणे आपल्यासोबत बोलण्यासाठी जेतर चित्रपटामध्ये कलाकार म्हणून, मुख्य कलाकार म्हणून काम केलेले रजत समप्रभा सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीसुद्धा त्यांचा अनुभव जाणून घेऊया. साहेब, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. सर, आपण कसमादे भागामध्ये पहिला चित्रपट केला आहे, कसा अनुभव आहे आपला? सगळ्यात पहिले मी नमस्कार सर्वांना. अनुभव खूपच सुंदर राहिला आहे आत्तापर्यंतचा प्रवास. आज पोस्टर आणावरून झालं, खरं तर हे स्वप्न होतं. प्रत्येक नवीन अभिनेत्याचं, म्हणजे नवीन पाऊल टाकणारा प्रत्येक जो अभिनेता आहे, त्याचं स्वप्न असतं की एक स्वतःचं काहीतरी पुढे यावं. चित्रपट असू दे, कुठलीही कला असू दे, कुठलंही काम असू दे, सर्वांसमोर ते दिसावं हे स्वप्न असतं आणि आज ते पूर्ण होतं आहे. त्याच्यामुळे फार आनंद आहे. जैत चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. चित्रपटाचे निर्माते मोहन घोंगडे, दिग्दर्शक घनश्याम पवार आणि सगळे कलाकार मंडळी, नायिका सायली पाटील. आणि जैत चित्रपट हा का पाहावा तर ह्या चित्रपटामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींची एक लव स्टोरी आहे, सुंदर अशी लव स्टोरी आहे, ती सगळ्यांनी पाहावी, अनुभवावी. नक्कीच तुम्हालाही तुमची लव स्टोरी आठवेल. मी सुद्धा थोडं कधी कधी कनेक्ट झालो होतो स्टोरीशी, होतं सगळ्यांचंच होतं असं. तर सगळ्या टीमचे खूप खूप आभार आणि तुम्ही इथे आलात त्याच्यामुळे तुमचे पण खूप खूप आभार. असं दिलं माहिती बघा, तुम्ही खरंच जुन्या आठवणी तरुणांच्या जाग्याकडून असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. आपल्यासोबत ज्या नायिका आहेत त्या सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधूयात. मॅडम, आपला अनुभव कसा होता? नमस्कार, मी सायली पाटील. माझा हा खरं तर पहिला चित्रपट आहे ज्याच्यामध्ये मी मुख्य भूमिका करते आहे. अगोदर मी खूप छोटे मोठे रोल्स केले, काही चित्रपट केले, काही नाटक केले, पण हा अनुभव खूप छान होता कारण पहिला चित्रपट आहे आणि तो प्रेक्षकांसमोर येतो आहे, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर मीच नाही तर जवळजवळ 80% कलाकारांनी, नाशिकचे जे कलाकार आहे 80% कलाकारांनी त्याच्यामध्ये काम केलं आहे आणि चित्रपट हा खूप सुंदर झाला आहे खरं तर. आणि त्याची गाणीसुद्धा खूप सुंदर आहे. मला निर्माते सर जे आहेत मोहन घोंगडे, त्यांना खरं तर थँक्यू म्हणायचं आहे कारण त्यांच्यामुळे मला या चित्रपटामध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली आणि माझा जो अभिनय आहे तो तुम्हाला दाखवता येणार आहे. आणि तसेच दिग्दर्शक सर श्याम पवार आहेत, तर त्यांनी आमच्याकडून खूप छान असं शूटिंग पूर्ण करून घेतलं. खरं तर वाटलंच नाही आम्ही शूटिंग करतो आहे, त्यांनी खूप छान हसत खेळत मजेशीर आमच्याकडून शूटिंग जे आहे ते पूर्ण करून घेतलं. शूटिंगच्या दरम्यान खूप साऱ्या अडचणी आल्यात, पण त्यांना पार करून हा जो चित्रपट झाला आहे तो खूप सुंदर झाला आहे. आणि जी पूर्ण टीम आहे, शिवमल्ला पूजा फिल्म प्रोडक्शनची जी टीम आहे, त्यांना मी थँक्यू म्हणते कारण या चित्रपटामागे खरी मेहनत त्यांची आहे. तर त्यांना मनापासून थँक्यू आणि आभार. आणि तुमच्या सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की जेव्हा हा जैतर चित्रपट येईल, रिलीज होईल, तेव्हा तुम्ही त्याला नक्कीच तुमचा प्रतिसाद आणि प्रेम जे आहे ते दाखवणार आणि थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघा. थँक्यू. धन्यवाद मॅडम दिल्या माहितीबद्दल. सोबतच जैतर चित्रपटाला प्रबंधभूमीच्या माध्यमांसुद्धा आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. येत्या काही दिवसात चित्रपट हा प्रदर्शित होणार आहे, तरी मराठी रसिकांनी हा चित्रपट नक्कीच बघावा. कसमादेचे भूमिपुत्र मोहन घोंगडे सर यांनी जैतर चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट निर्माण करत असताना त्यांनी आपलं सर्वस्व पणाल लावलं, आपली शेत जमीन हेच नव्हे तर आपलं कुटुंबसुद्धा त्यांनी या चित्रपटासाठी अर्पण केलं असंच म्हणता येईल. आत्ता आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मोहन घोंगडे सर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. सर, काय सांगाल, चित्रपट निर्मिती करत असताना आपला अनुभव कसा होता? चित्रपट निर्मिती करताना खूप काही प्रॉब्लेम आलेले आहेत मला, आणि स्वतःची शेती पण विकली गेलेली आहे चित्रपटांसाठी, आणि 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागला मला चित्रपट बनवायला. सर, हा चित्रपट निर्मिती करत असताना एकंदरीत किती दिवस लागले? साधारण 3 वर्ष लागले. ह्या चित्रपटाला अंदाजित खर्च किती आला असा वाटत?
अंदाजे 1 कोटीच्या आसपास खर्च केलेला आहे. हा जो पैसा लागला तो आपण कसा उपलब्ध केला म्हणजे ह्या अर्थार्जना काळात? माझ्या मित्रांनी मला उपलब्ध करून दिलेले चित्रपटासाठी जे पेमेंट लागणार होते आणि माझी शेती पण विकली गेलेली आहे. गावातून मला आमचे गावचे सरपंच बाबू काका यांनी खूप मदत केलेली आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मित्रांकडनं मला काही जे लागणारे जे पेमेंट होतं त्यांनी त्यांच्याकडनं मला उपलब्ध करून दिलेलं आहे. सर, तुम्ही आज पोस्टरचं अनावरण केलं आहे पालकमंत्री साहेबांच्या हस्ते. आता चित्रपट पडद्यावर कधीपर्यंत येणार आहे काही सांगता येईल? आज सांगता येईल पण पडद्यावर दिसेल चित्रपट. अत्यंत कष्टामधून त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली. सोबत त्यांच्यासोबत बोलण्यासाठी अजून काही या ठिकाणी मान्यवर त्यांच्याशी आपण संवाद साधला. दादा, आपलंसुद्धा प्रबंधभूमीचं स्वागत आहे. मोहन गोंगडे साहेबांनी जयत चित्रपटाची निर्मिती केली, त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे, काय सांगा? गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या सोनस गावातील भूमिपुत्र मोहन गोंगडे यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये ह्या जयतर चित्रपटाची जी निर्मिती केली आहे, आज माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण झालं. त्यांनी या चित्रपट निर्मितीसाठी त्यांची स्वतःची शेतजमीन होती, जी 4 एकर जमीन होती, ती 4 एकर शेतजमीन विकून त्यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. आणि त्या चित्रपट निर्मितीमध्ये गावातील अनेक त्यांचे मित्र आहेत जीवाभावाचे, त्यांनी त्याच्यासाठी मदत केली. आणि लवकरच या चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहेत. आमच्या सर्व सोनजवासियांतर्फे त्यांना मी या चित्रपटासाठी शुभेच्छा देतो. दादा, आपण काय सांगाल? आदरणीय मोहन भाऊ जे ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत, त्यांचा चित्रपट निर्मितीपर्यंतचा जो अथक प्रवास जो पाहिला, असं वाटतं की खरोखर एखादी जिद्द जर मनामध्ये असेल माणसानी, तर ती जिद्द पूर्ण करण्यासाठी माणूस कशा पद्धतीनं प्रयत्न करतो किंवा ती जिद्द कशी असावी याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण जर म्हणायचं झालं तर मी मोहन भाऊंचं सांगेल. आदे धन्यवाद. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. सोबतच या ठिकाणी शिक्षक आहेत, त्यांच्यासुद्धा आपण सभा असणार आहोत. सर, आपण तानाजी गोंडे साहेब आपण काय सांगाल? मोहन भाऊ जे आहेत ते आमचे भाऊ आहेत, ते खूपच जिद्दी आहेत आणि त्यांचं जे आहे तर स्वभाव जो आहे अतिशय मनमिळावू आणि जिद्दी स्वभाव असल्यामुळे या अनेक अडचणींना तोंड देऊन ते या कामासाठी खूप प्रयत्न करतायत. परमेश्वर त्यांना त्यांच्या कामाला खूप खूप यश देवो. आमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आणि परमेश्वराने त्यांना हे यश खूप यश द्यावं मी अशी परमेश्वराला विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच येत्या काही दिवसात जयतर चित्रपट हा प्रदर्शित होणार आहे, नक्कीच आपण हे चित्रपट पाहावा अशी प्रबंधच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. प्रबंध मी महाराष्ट्र निर्माणसाठी, मी सुनील बेलदार, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.